बदलापुरातल्या एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर शाळेमधल्या कर्मचाऱ्यांनाच अत्याचार केले आणि या प्रकरणानं आज संपूर्ण बदलापूर ढवळून निघाले. संतप्त पडसाद आज बदलापूरमध्ये उमटू लागलेत. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी आज रेल रोको आंदोलनही केलंय आणि संतप्त पालकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलं. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमधल्या रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे आणि या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणाऱ्या सेविकांना निलंबित करण्यात आलंय. कंत्राटी पद्धतीनं सुरू असलेला सफाई कामगारांचा ठेका रद्द करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची सुद्धा बदली करण्यात आली आहे. तर बदलापूरमध्ये आज मोठा संताप, मोठा रोष दिसून येतो आहे. संतप्त जनतेनं आज रेल रोको केलेला आहे. पालकांनी आज गेटसमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि रिक्षा चालकांनी सुद्धा बदलापूर शहरामध्ये आज या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारलाय. एकंदरीतच बदलापूरमधलं वातावरण आज पूर्णतः ढवळून निघालेलं आहे. शाळेमध्ये 2-4 वर्षांच्या मुलींवर अशा प्रकारे अत्याचाराची घटना घडली आणि त्यामुळे संतप्त वातावरण सगळं झालेलं आहे. तर बदलापूरमध्ये रेल रोको होणाऱ्या आंदोलकांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी. आपण पाहू शकतो की संतप्त पालक हे शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतायत आणि आता काही पालक हे आता बदलापूर शहरातील रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि प्रचंड संताप या पालकांमध्ये आहे. प्रचंड उद्रेक आज बदलापूर शहरात पाहायला मिळतोय. ज्या आरोपी आहे त्याला फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. आता गेल्या अर्धा तासापासून आपण पाहू शकतो की रेल्वे ट्रॅकवर जे प्रवासी आहेत किंवा जे बदलापूरकर आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि ते रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत. त्यांनी बदलापूर शहरातील जो रेल्वे स्थानक आहे त्यातल्या 2 आणि 3 हे दोन्ही रेल्वे रूळ रोखून धरलेले आहेत. रेल्वे गेल्या अर्धा तासापासून ही रेल्वे वाहतूक आहे ठप्प आहे. काही रेल्वे हे जे प्रवासी आहेत किंवा जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या काय भावना आहेत तुमच्या. आता आज हे कृत्य घडलेलं आहे. हे कृत्य कुणीही सामावून न घेणारे. या कृत्याला कुठलीही दया क्षमा शांती नाही. त्या ठिकाणी एकच आरोप आहे फक्त की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. अशा नाराज आम्हाला समाजात राहण्याची योग्यता नाही. लहान मुलगी एवढं सहन करते तर आम्ही तिच्या ठिकाणी करू शकतो. जर प्रशासन जर तुमच्या कायद्यात बसत नाही ना ते कायदे ठेवलेत कशासाठी. कायदे चेंज करा ते. जर बलात्कार क्षणात होतं ते शिक्षा ही क्षणात व्हायला पाहिजे. इतक्या दिवस तुम्ही लपवून ठेवलाय ना आणि पोलीस कोणाला रोखतंय, कोणतं संरक्षण करतंय. हे प्रकरण जेव्हा आलं पोलीस स्टेशन पर्यंत गेलं 12 तास लागले की ही तक्रार घ्यायला. म्हणजे कोणतरी मागे असल्याशिवाय का. आणि दुसरी गोष्ट बदली केली त्या व्यक्तीची अधिकाऱ्याची. मला लाडकी बहीण वगैरे काही नको. आम्हाला आमची सुरक्षित बहीण योजना पाहिजे आणि ती योजना तुम्ही लवकरात लवकर अंमलात आणा. 12 तारखेला प्रकार घडला. 15 तारखेपर्यंत का हे दाबून ठेवण्यात आलं. का मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार इथे येणार होते म्हणून दाबलं का. आणि बलात्कार हा निर्णय 7 दिवसात लागला पाहिजे. केंद्र सरकार जसं 370 तुम्ही हटवला तसं बलात्काराच्या याच्यामध्ये काही चेंजेस केले पाहिजे. त्या नराधमाला फाशी देण्यात यावी हीच मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. जी चोसासाठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर.